नमस्कार मी सुशेन महाराज नाईकवाडे वक्तृत्व एक साधना आहे आणि ते साध्य करता येतं वक्तृत्व हे मिळवता येतं वक्तृत्व हे प्रयत्नातून मिळवता येतं हे फक्त मी एकटा सांगत नाही तर जगातले अनेक नामांकित वक्ते हेच सांगून गेले मग हुकर असतील शेली असतील श्रीपीठस असतील अब्रमलिंकन असतील महात्मा गांधी असतील यांनी हे वक्तृत्व मिळवलं होतं म्हणजे वक्ता दहा हजारात एक असतो असं तुम्ही म्हणता वक्ता द सहहस्रसू वक्ता द सहस्रेसू म्हणजे वक्ता दहा हजारात एक असतो पण वक्ता दहा हजारात एक असतो पण उरलेल्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव जणाला भाषणच करता येत नाही त्याचा अर्थ असा नाही वक्ता दहा हजारात एक असतो वक्ता दश सहस्त्रसू वक्ता दहा हजारात एक असतो हे जरी खरं असलं तरी बाकीच्या उरलेल्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव लोकांना भाषण करता येत नाही असं नाही बाकीच्या उरलेल्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव लोकांनासुद्धा भाषण करता येतं वक्तृत्व कमवता येतं वक्तृत्व मिळवता येतं आणि ते कशा पद्धतीनं मिळवायचं यालाच म्हणायचं वक्तृत्वाची साधना वक्ता काय मागतो दहा हजारातलं एक वक्त काय असं जन्मालाच येतो का मी वक्ता जन्माला आलो म्हणून वक्ता म्हणून जन्माला कोणीच येत नाही आता काही लोकांमध्ये ते मूळ नैसर्गिक का असतं काही लोकांमध्ये ती निसर्गदत्त देणगी असते वक्तृत्वाची आणि काही लोकांना ती मिळवावी लागते मग ज्या लोकांना ती वक्तृत्व मिळवायचं आहे ज्या लोकांना ते साध्य करायचं आहे ती साधना करायची आहे त्याला म्हणायचं वक्तृत्वाची साधना मग कुणी किती वक्तृत्वाची साधना केली त्यावर अवलंबून असतं कुणाचं वक्तृत्व कशा पद्धतीनं पुढे गेलं फक्त वक्ताच दहा हजारात एक असतो आणि त्या दहा हजारातल्या एका वक्त्यानंच त्याच्या आयुष्यामध्ये भाषणाच्या माध्यमातून खूप मोठी मजल मारली असं नाही या नऊ हजार नऊशे नव्याण्णव जे लोक आहेत दहा हजारातलं एक सोडून त्या लोकांनी वक्तृत्व साध्य करून आपलं नाव लौकिक केलेलं आहे त्यामध्ये महात्मा गांधी आहेत अभ्रमलिंक आहेत श्रीपीठस आहेत हुकर आहेत जगविख्यात आहेत ते म्हणजे कदाचित दहा हजारात एखाद्या वक्त्याला जरी नैसर्गिक ही देणगी लाभली असली तरी मात्र त्याला पुढचा प्रवास करता आला नाही तो तिथं स्टॉप राहिला पण काही लोकांनी प्रयत्नाच्या जोरावरती जरी ती नैसर्गिक देणगी आपल्याला चांगल्या पद्धतीनं लाभलेली नसली तरी ते साध्य केलं ते मिळवलं त्याची साधना केली आणि वक्तृत्व मिळवून त्याचा आपल्या आयुष्यात उपयोगही केला बऱ्याच लोकांकडे वक्तृत्व असतं ना पण आयुष्यात उपयोग नाही करता आला आणि काही लोकांकडं वक्तृत्वच नाही बाकी सगळं आहे पण वक्तृत्वच नाही ती साधनाच केली नाही ते मिळवलंच नाही आणि मग सगळं असून गमवावं लागलं वक्तृत्वाचं महत्त्व आहे तुमच्याकडं बाकी काही गोष्टी नसल्या तरी चालेल पण वक्तृत्व आधी मिळवा राजकारणातली पहिली पायरी सांगतो मी तुम्हाला पहिला भाग मुख्य भांडवल राजकारणातलं तर मुख्य भांडवल आहे वक्तृत्व मला बऱ्याच लोकांच्या कमेंट असतात नाही सर ते दुय्यम भांडवल आहे मला काही लोकांचे फोन असतात किंवा काही लोक माझ्या भाषण प्रशिक्षण वर्गामध्ये बोलतात सर पैसा महत्त्वाचा आहे पैसा हे दुय्यम भांडवल आहे वक्तृत्व हे महत्त्वाचं आहे पुरावे देऊ का तुम्हाला चला पार्थ पवारांचा पराजय झाला कुठं वक्तृत्व होतं अजितदादांचे चिरंजीव त्याच ठिकाणी वक्तृत्व जिंकलं कोण अमोल कोल्हे अमोल मिटकरी यांच्याकडे काय होतं कुठं पैसा होता कुठं राजकीय पाठबळ होतं पण तिथं वक्तृत्व जिंकलं लक्षात ठेवा आधी वक्तृत्व बच्चू भाऊ कडू असतील वक्तृत्व आहे त्यांच्याकडं अनेक लोक आहेत राजकारणामध्ये ज्यांच्याकडं वक्तृत्व र वक्तृत्वानं सगळं मिळवता येतं राजकीय वारसा मिळवता येतं राजकीय पाठबळ मिळवता येतं पैसा मिळवता येतो माणसं मिळवता येतात पण वक्तृत्व हे तुम्हाला मिळवावं लागतं वक्तृत्वाची साधना घडावी लागते म्हणून म्हणतो मी वक्तृत्वाची आधी साधना घडली पाहिजे आणि ही साधना कशा पद्धतीनं करायची आहे हे सांगणारं आपलं भारतातलं पहिलं पुस्तक आहे की वक्तृत्वाची साधना कशी करायची याच्यावरती अगदी व्यवस्थित लिखाण केलेलं आहे आणि ते पुस्तक जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट बावन्न अडुसष्ट अठ्ठ्याऐंशी या नंबरवरती तीनशे रुपये फोनपे करून तुमचा पत्ता त्याच नंबरला पाठवायचा आहे तुमचा संपूर्ण पत्ता त्याच नंबरला पाठवायचा आहे व्हॉट्सअपला सत्त्याण्णव चौसष्टचा हा माझा व्हॉट्सअपचा नंबर त्याच नंबरला तुमचा संपूर्ण पत्ता पाठवा आणि त्याच नंबरच्या फोनपेला तीनशे रुपये पाठवा ते पुस्तक आम्ही तुम्हाला प्रत्येकाला घर पोच देणार आहोत पुस्तकाचं नाव आहे वक्तृत्वाची साधना कशा पद्धतीनं करायची बरं या पुस्तकामध्ये काय काय आहे तर या पुस्तकामध्ये अनेक भाषणं आहेत वेगवेगळ्या प्रकारचे भाषणं वेगवेगळ्या प्रकारचे शे भाषणाचे शेवट वेगवेगळ्या प्रकारच्या शे भाषणाची सुरुवाती कशा असल्या पाहिजे हे सगळं डिटेल्स या पुस्तकामध्ये मी दिलेलं आहे आणि वक्तृत्वाची साधना तुम्ही घर बसल्या करून अतिशय महत्त्वाचं असलेलं जीवनामध्ये अतिशय मौल्यवान असलेलं मौल्यवान असलेली अतिमौल्यवान असलेली ही कला आहे आणि ती कला अवगत करता येते हे मी स्वतः पुराव्यानेशी दिलेलं आहे त्याला माझंही उदाहरण आहे अनेक जगामध्ये उदाहरणं आहेत तुम्हीसुद्धा ती कला घर बसल्या अवगत करू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद